नुकतच राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी टी व्ही नाईनला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी विचारलं की पहाटेच्या शपथविधीवर तुम्ही का आ, बोलत नाही अजितदादा तर त्यावरती अजितदादांनी स्पष्टपणे म्हटलं की ती गोष्ट होऊन तीन वर्ष निघून गेलेली आहे आणि ह्याविषयी कितीही प्रश्न विचारले तरी मी उत्तर देणार नाही कारण राजकारणात कधी काय बोलावं ह्याचंही सुद्धा एक आपल्याला अक्कल लागते मी पोचलेला माणूस आहे तुम्ही मला कसेही फिरून प्रश्न विचारले तरी देखील मी त्याचं उत्तर देणार नाही आम्ही शरद पवार यांच्यामुळे राजकारणात आलो ते जे म्हणतील त्या पद्धतीनंच आम्ही राजकारण करू राजकारणात एक शिस्त जी असते ती जो प्रमुख नेता आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणं ह्याच्या खरंच ही शिस्त वाढत जात असते त्यामुळं ह्या शपथविधीविषयी भविष्यात सुद्धा कधीच बोलणार नाही असं मत जे आहे ते अजितदा स्पष्टपणे व्यक्त केलं पण ह्यातच त्यांनी कुठंतरी सांगितलं आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसारच काम करत असतो शरद पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं कार्य करत असतो असं म्हण त्यांनी या उत्तरानंतरनं दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळे कुठंतरी त्यांनी हळूच एक टीप दिली का असं देखील समजून घेतलं पाहिजे तुम्ही तसं पण इथं थांबाल तर मला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता चॅनल असता चॅनल प्लीज सबस्क्राईब करायची या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगले चांगले व्हिडिओ घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि सबस्क्रिप्शन दोन्ही असतो जय हि जय महाराष्ट्र